कोविडचं आता पुन्हा ही महामारी सगळी सुरू झालेली आहे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये अख्खा देश याच्यासमोर जात आहे संपायला आलं होतं आणि पुन्हा सुरुवात झाली आपण थोडा मोकळा श्वास घ्यायला लागला आणि पुन्हा ही सगळी पडवापडवी सुरू झालेली आहे रोज एक फोन येतं रोज आपल्याला येणारे फोन जर पाहिले तर अत्यंत भयभीत करून टाकतं एका घरात दहा दहा लोकं कोविडनं आजारी झालेले आहे कुठं ऑक्सिजन भेटत नाही औषधीचा तुटवाडा इथं अशा अनेक गोष्ट कुठं बेडच उपलब्ध नसतं दुसऱ्या जिल्ह्यातले पेशंट दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन भरती व्हायची वेळ आता एकंदरीत अत्यंत वाईट अवस्था या येणारा हा जे पंधरा ते, ते वीस दिवस जे आहे मला वाटतं हे सगळ्यांनी अतिशय दक्षतेने मी एक भारताचा सैनिक म्हणून मी शिपाई म्हणून आणि मी जर चांगलं वागलो तर देश चांगला वागू राहू शकतं अशा भावनेतून आपण सगळ्या मित्र सगळ्या लोकांनी समोर जायचं आहे प्रचंड आर्थिक लॉस तुमचा होणार आहे तुम्हाला ते सगळं भोगावं लागणार आहे यामध्ये सरकारला काही आनंद नाही आहे लॉकडाऊन करण्याचा आणि तो करावं लागतं हे मात्र अत्यंत दुर्दैव्याची गोष्ट आहे आपण लॉकडाऊनला सरकारचा आणि आपण असं तर त्याला न पाहता हे आपल्यासाठी केला आहे असं म्हणून समोर जाऊन पंधरा दिवस पुन्हा आपण त्याच्यावर अतिशय दक्षतेनं समोर जावं या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही अकोल्यामध्ये हवेतून ऑक्सिजन कसा निर्माण करता येईल या सगळ्या महामारीमध्ये पुन्हा ऑक्सिजनची कमी पळावं क कमी पडणार आणि मग पुन्हा पेशंट ऑक्सिजन अभावी तो मरण पावणार असं होता कामाने याची आमच्या जिल्हा प्रशासनानं आरोग्य विभाग असेल कलेक्टर असेल आमचे चव्हाण असेल डी एच ओ असेल यांनी सगळ्यांनी खबरदारी घेऊन जगातला पहिला प्रयोग आपण भारतामध्ये आणि भारतामध्ये अकोल्यात आपण त्याची सुरुवात करतो आहे त्याची प्रशासकीय मान्यता आता आपली झालेली आहे लगेच त्याचं टेंडर होईल आणि टेंडर झाल्यानंतर हवेतला ऑक्सिजन आपण लगेच आता इथं निर्माण करणार आहोत त्याचं कमी प्रमाणात जरी असला तरी तो निश्चितच आम्हाला सहारा देणारा राहील त्याची आता ही सुरुवात आपण करतो आहे इकडे त्याचा आनंद आहे पण दुःख आहे पण ही वेळ यायलाच पाहिजे नव्हती आली तर मात्र ऑक्सिजन भेटला पाहिजे त्याच्यामागची आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याची सुरुवात करतो आहे आणि म्हणून सर्वांना पुन्हा विनंती करतो हो का आपण सगळ्यांनी अतिदक्ष राहावं हो। आणि जो अतिदक्ष आणि खबरदारीनं जबाबदारीनं मास्क लावून अंतरावर मी आता आहे म्हणून मास्क लावला नाही तर तुम्ही अधिक त्याच्यावर कॉमेंट करणार तुम्हीच तर लावला नाही असं म्हणू शकता पण माझ्या अवताभोवताल किमान दहा दहा फुटावर कोणी नाही आहे